जय खानदेश, तुम्ही विचार करत असाल की या पायवाटेने या डोंगरांमध्ये मी काय करतोय, तर याचं एक कारण आहे की या पायवाटेने चालत चालत एक मुलगी वयाच्या 16 वर्षी याच गावातनं ती माउंट एव्हरेस्ट समिट क्रॉस करते आणि तिथे भारताचा तिरंगा ध्वज फडकावते. आणि याच मुलीशी गप्पा मारण्यासाठी आपण आज आलो आहोत महुपाड्यामध्ये. चला तर मग तिच्याशी गप्पा मारू. जेव्हा तुला पहिल्यांदा कळलं की तुला माउंट एव्हरेस्टवरती चढायचं आहे, तर तुझ्या मनात नेमका काय विचार आला? सर, माझ्या मनात हा विचार आला होता की माउंट एव्हरेस्ट एवढं मोठा आहे आणि कसंच चढू मी त्या ठिकाणी. तिथून बेस कॅम्पला पोचले होते ना, मग पाहत राहिले वरती आणि मग शेंदोड भवानीची आठवण आली. म्हटलं शेंदोड भवानीवरती आम्ही 5-10 वेळा चढले, तर हा शिखर का नाही चढू शकत. मग मनात जिद्द ठरवली मी, जे होईल ते, पण मला माउंट एव्हरेस्ट शिखर पार करायचंच आहे. शेंदोड भवानी, हां, हे काय नेमकं? सर, देवीचा डोंगर आहे या ठिकाणी. अच्छा, हा जो डोंगर आहे, हा जो डोंगर आहे. मग तू इथं लहानपणापासून? हा, लहानपणापासून. म्हणजे पहिलाच माझी चढ उतार इथंच झाली होती. अच्छा, समजून. मग तुला इथे चढण्यासाठी कोणी सांगितलं असं की तू स्वतः नेहमी जात राहायची? हा, स्वतः जात राहायची. गावातले काही पाणी वगैरे घ्यायला जायचे, नवस वगैरे राहायचं तेव्हा जात होते, मग त्यांच्या बरोबर आम्ही पण. तिकडे जाणं म्हणजे एकदम जीव धोक्यात टाकण्यासारखं आहे ना? अहो सर, ट्रेनिंगच्या वेळेस तर नाही, पण मग जेव्हा एव्हरेस्टला घेतले तेव्हा, कारण तिथं म्हणजे जे परत येतात तेच नाही, तर तिथं खूप दुःखदायक असतो. मग तो प्रवास कसा होता तुझा की बाबा तिथे बेस कॅम्पवरनं तू गेली? नेमकी कुठल्या तारखेला गेली ते, सुरुवात कशी झाली? आम्ही बेस कॅम्पवरून 17 तारखेला निघाले होते, 17 मेला 2019 वर्ष होतं. आणि मग 17 तारखेला आम्ही निघाले आणि बेस कॅम्पवरून इंटरमिडिएटवरून ए बी सी कॅम्पवरून नॉर्थ कॉलवरून असं, म्याने परत टप्प्याटप्प्याने कॅम्प 2, कॅम्प 1, कॅम्प 3 असं टप्पे होते, त्या ठिकाणी पोचलो. पण असं होतं की बेस कॅम्पवरून नॉर्थ कॉलला एक रात्र राहावं लागतं. एक रात्र राहिली का परत कॅम्पला उतरायचे, खाली एकदम खाली उतरून यायचं. असं म्हणतात की जे नॉर्थ कॉलला पोचले एक रात्र झोपले का असं वाटतं का ते समिट त्यांना समिट होऊन जाईल. हां, असं म्हणतात. त्याच्यामुळे मग सगळे गेले होते आम्ही नॉर्थ कॉलला, पण मी त्यावेळेस नाही पोचली. कारण असं झालं होतं का मला ऑक्सिजनच घेता येत नव्हतं. चालता पण येत नव्हतं. इतकं म्हणजे कसंच वाटलं होतं, सगळे मुले पुढे निघून गेले, मला तर नाहीच. पुढे एकटी मागे राहिली होती. हां, एकटी मागे राहिली होती. पुढे चालताच येत नव्हतं. मग सरांनी म्हटले तू खाली चालते का? म्हणे म्हटलं सर माझ्यावरून नाही होणार आहे, मला खालीच जायचं आहे. मग मला खाली पाठवून दिलं होते. मग तेव्हा खाली आली आणि परत नंतर मला विचार येत होता का मी सगळे वरती गेले आणि मी एकटीच खाली आले. मग मला असं वाटत होतं जे मी जिद्द ठेवली होती ते माझ्यावरून नाही होणार असं. नंतर आम्हाला एक चान्स दिलं होतं, ते कशामुळे ते 4 आम्ही मुलं राहून गेले होते त्याच्यामुळे. आणि परत मग एक दिवशी आम्ही नॉर्थ कॉलला झोपण्यासाठी निघाले, तेव्हा पण तसं ते 2 मुलं होते ते वरती जाऊन आले होते नॉर्थ कॉलला, पण झोपले नव्हते एवढंच. हां, तर ते ते आम्हाला सोडून वरती निघून गेले. ते गेले वरती आणि आमच्यावरून तर चाललंच नाही जात होते. पहिल्यांदा पण गेले नाही. पालघरचा एक मुलगा होता सोबत, म्हणजे आमच्याच टीमचा आहे, पण तो पण होता. आणि त्याला खूप म्हणजे असं चढता वेळेस खूप उमिट होत होत्या. मग ते चालताच येत नव्हतं. मग ते शेर्पा होते आमच्यासोबत, ते सर म्हणाले का तुमच्यावरून नाही होणार आहे, तुम्ही खाली जा म्हणे. मग आम्हाला अर्ध्या रस्त्यातूनच सोडून ते सर वरती निघून गेले. ते 2 मुले निघून गेले होते ना, त्यांच्यासोबत वरती निघून गेले. आम्हाला तिथं अर्ध्या रस्त्यामध्येच टाकून गेले. मग त्यावेळेस मी खूप रड आली होती. आणि ते मुलगा होता त्याला पण चढता येत नव्हतं. मग मी त्याला म्हणाली का एकटं सोडून पण जावं, हिंमत नव्हती मला. जर याला सोडून गेली तर याचं काय होईल कोणाला माहीत नाही.
टीम सोबतच राहायचं म्हणजे मग आम्ही दोघं खाली राहून गेले होते. मग त्यांना म्हणाले म्हटलं खाली चलतो का, मग ते केतननी नाही म्हणालं चंद्रकला आपल्याला परत चान्स नाही भेटणार आहे, आज शेवटचं चान्स भेटलं आहे आपल्याला म्हणे. म्हटलं तुझे मला तुझी हालत नाही दिस हे होते म्हटलं. मग त्यांनी धीर दिली म्हणजे सपोर्ट केला नाही म्हणे, आपल्याला वरती जायचं जे होईल ते म्हणे पण चल म्हणे वरती. मग आम्ही दोघं तेव्हा वरती निघाले आणि वरती 4 वाजता पोचले अर्ध्या ठिकाणी. तिथं चायनीज टेंट होते, त्याला म्हटले आता पोचलेच आपण, म्हटलं चल आता थोडं. तुम्ही दोघं परत तिथनं सोबत गेले? हा तिथून आमच्या सोबत कोणीच नव्हतं सर. मग केअर करण्यासाठी लोक असतात ना, डॉक्टर किंवा ऑक्सिजन पुरवणार? हा ते खाली होते. अच्छा. हा खाली होते, वरती नाही येत ना ते. मग आम्हीच दोघं होते त्या ठिकाणी. मग आम्ही दोघं वरती चढले. तिथे वरती म्हणजे चायनीज टेंट होते आणि आम्हाला असं वाटलं की आमचंच टेंट येत. तर त्याला मी धीर दिली म्हटलं चल आता थोडंसं जे, चल थोडंसं जे. मग त्या ठिकाणी जाऊन आम्ही उभी राहिली पण ते पण आले आणि म्हणाले तुम्ही कोणते आहेत म्हणे. म्हटलं आम्ही इंडियाचे आहेत म्हणे. हा चायनीज टेंट आहेत म्हणे, इंडियाचे अजून वरती आहेत म्हणे. लगेच तो बसून पडला होता, म्हणजे केतन नावाचा मुलगा होता तो. मग ते बसून पडला आणि चंद्रकला म्हणे माझ्यावरून काय म्हणे होत का नाही होत म्हणे. म्हटलं नाही आता इथं थोडंच वरती येत चल म्हटलं. मग तेव्हा निघाले, तेव्हा त्या ठिकाणी पोचले आणि तेव्हा म्हणजे ती मैत्रीण होते ना आमच्या टीमाची, ते वरती गेले होते. मग त्यांच्यासोबत जाऊन बसले होते. एव्हरेस्टचं जे शिखर आहे तिथे समिट केल्यानंतर तू नेमकं कसं सेलिब्रेट केलं किंवा काय केलं? म्हणजे सेलिब्रेट तर केलं असं म्हणता येणार नाही कारण तू थकलेली असणार. जेव्हा मी एव्हरेस्ट समिट केला तेव्हा म्हणजे त्या ठिकाणी जाऊन पहिल्यांदा बसूनच घेतली होती. बसून घेतली नंतर मग सरांनी उठवलं नाही आपल्याला इथून लगेच परत व्हायचे. मग ते जे झेंडा असतो तो त्या ठिकाणी फडकवला, फोटो वगैरे काढलं. पोचल्यानंतर तर खूप आनंद झाला होता सर की मी माघार घेत होती आणि माघार न घेता पुढे चाल पडली. जो पर्वत से टकरा जाए उसे तूफान कहते, जो पर्वत से टकरा जाए उसे तूफान कहते, जो तूफान से टकरा जाए उसे युवा कहते. असं ह्या शब्दाने म्हणजे मला धीर लागले होते. मग त्या ठिकाणी मी जेव्हा पोचली ना तेव्हा मला हा आठवलं होतं. हार नको व्हायला. मग पोचले आणि फोटो वगैरे काढले लगेच खाली परत. पण उतरते वेळेस पण माझी खूप हाल झाली होती सर कारण माझा ऑक्सिजन कॅम्प 2 येऊन संपला होता तेव्हा. मग कसं केलं ते सर? माझे जे शेर्पा होते ते मला म्हणजे मी त्यांना म्हटली कसं माझे ऑक्सिजन संपला आहे, माझ्यावरून नाही चाललं होते चाल म्हणजे समजून गेलं होतं का कारण मला चालताच येत नव्हतं आणि असं श्वास घेताना येत होतं ना. मग समजून गेलं होतं का नाही माझा ऑक्सिजन संपला आहे असं. ते सरांना म्हटले मी माझा ऑक्सिजन संपला आहे सर, पण त्यांच्याकडे पण नव्हतं कुठून आणायचं त्यांनाच नाही कळत. मग ढकलून ढकलून खाली आणलं. मग मला ते ढकलत होते ओढत होते मला खूप राग यायचा. मग ते सरांवर मी खूप चिडवायची, म्हटलं तू खाली जा मी येऊन जाईल, आली तरी नाही आली तरी मी म्हटलं माझी मर्जी तू खाली जा. पण त्यांच्यावरती म्हणजे हे ठेवलेलं असतं ना जबाबदारी असते. मग ते सर मला सोडून कधीच नाही गेले, पुढे चालून गेले तू मागे बसून राहायचं आणि माझ्याबरोबर आले तर मग पुढे जाऊन बसून राहायचं, कुठपर्यंत आले मग बघत राहायचं. पण काहीच न बोलत होते. जेव्हा मी खाली उतरत असताना सरांना म्हटली मी नॉर्थ कॉललाच थांबेल एक रात्र, मला खाली उतरलंच जाणार नाही. खूप थकली पण होती नाही असं काहीच कळत नव्हतं काय करावं असं. म्हटलं मी रात्रभर नॉर्थ कॉलला थांबेल. मग सर म्हटले चल खाली चल मग आपण तिथं थांबू. मग असं सांगितलं सरांनी का तिथं थांबणार आहोत आपण असं. मग त्या ठिकाणी थांबणार होतो पण जेव्हा मी म्हणजे पाणी मागत होती पाणी पण घट्ट झालं होतं सर बरं. मग पाणी पण नव्हतं. मग ते सर म्हणत होते इथं थांब मी पाणी आणतो म्हणे याच्या टेंटमधून. म्हटलं हो सर चालेल. मग पाणी आणायला गेले ते पाणी पण नाही भेटलं तिथं. आणि एक चायनीज म्हणजे जो माणूस होता ते त्यांना मी पाहिलं पण होतं
आणि ते म्हणजे जेव्हा सरांचा वाढदिवस होतो त्या ठिकाणी खाली बेस कॅम्पला नाचले पण होते. मग माझ्या खूप लक्षात येतो माणूस चायनीज होता आणि ते माणसाने एव्हरेस्ट समिट करून आलं आणि नॉर्थ कॉलला म्हणजे थांबू नाही देत ते जास्त, म्हणजे 2 मिनटं थांब फक्त आणि 3 मिनटं थांबा नाही तर चालतच राहायचं, कारण ते मशीन गरम असतं, ते थंड पडलं का जागच मरतो माणूस. नाही आपलं जे मशीन राहतं हे हृदय, हां, तर हे थंड पडायला नको, चालत राहायचं असं. म्हणजे मग ते सरांनी खाली उतरून आले, तो त्याला असं वाटलं आता उतरलो आपण लाला आता काय होतील, नॉर्थ कॉलला तर पोचले. मग त्यांचे शेर्पा वाटतं खाली गेले होते आणि ते तिथंच बसले होते, जसं बसले होते तसंच मेलेले मरून गेले. तेवीस मेला सबमिट करून रात्री म्हणजे रात्रभर चालून उतरून आले खाली बीसी कॅम्पपर्यंत. उतरायला किती वेळ लागतो सर? उतरायला वेळ आम्हाला रात्र लागली बस, म्हणजे एक दिवस आणि एक दिवस लागले आणि संध्याकाळी 11:30 वाजले होते तेव्हा बेस कॅम्पला पोचले, म्हणजे खाली नाही हे बीसी कॅम्पलाच होते आम्ही. जी माउंट एव्हरेस्टवर जाण्याची जी सुरुवात आहे ती नेमकी कशी झाली? सर माउंट एव्हरेस्टवर जाण्याच्या अगोदर आम्ही प्रॅक्टिस करत होते, स्पोर्टमध्ये भाग घेत होते. मग आम्ही स्पोर्टमध्ये भाग घेतल्यानंतर आम्हाला सरांनी बोलवलं होतं, त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं होतं का मिशन शौर्यमध्ये सहभागी होणार का. मग ते तर मला कळालंच नव्हतं मिशन शौर्य काय आहे कशामुळे, पण मी हो म्हटली आणि बरेच मुलं म्हणजे हो म्हटले आम्ही जाणार म्हणून. पण मग त्याच्यात असं होतं का वयानुसार वयगटनुसार घेत होते. मग मी आणि आमचीच वर्गातला एक मुलगा म्हणजे त्याच शाळेतला, तर आमची दोघांची निवड झाली होती आणि आम्हाला धुळेला पोचवण्यात आलं होतं. मग त्या आम्ही तिथून एक गट करून नागपूरला गेलो, मग नागपूरवरून वर्ध्याला गेलो होतो आणि त्या ठिकाणी ट्रेनिंग घेतली होती आमची. ट्रेनिंगसाठी नेमकं काय काय शिकवलं जातं ते म्हणजे सोपं आहे की अवघड आहे? सर अवघड आहे, पहिल्यांदा सोपं शिकवतात नंतर अवघड शिकवतात, कारण वर्ध्याला आम्हाला ट्रेकिंग पण घेतली होती, बॅगमध्ये विटा घेऊन डोंगरावरती चढायला लावली होती आणि रॅपलिंग स्पोर्ट वाल वगैरे तिथं घेतली होती. हे किती महिन्यांचं ट्रेनिंग होतं? आमची सगळे 9 महिन्याची ट्रेनिंग होती. मग ते मजा आली की तुला अवघड कसं काय ते पण ते शाळेसारखंच करायचं होतं नाही तिथं नाही जायचं? ट्रेनिंग घेत होते तेव्हा म्हणजे असं की सगळे म्हणजे एकमेकांशी का मी चांगलं करेल मी चांगलं करेल, मग असं होऊन असं कॉम्पिटिशन होतं. मग तेव्हा तिथून वर्ध्याला व घेतली आणि हैदराबाद असं दार्जिलिंग सिक्कीम ले लडाख कवडस आणि जम्मू काश्मीर मध्ये ते. मग याच्यात कुठले कुठले मुलं होते तुझ्यासोबत? आणखी 32 मुलं होते ना सर? कटले होते, कारण ते म्हणजे पहिल्यांदाच इथं पहिल्यांदा ट्रेनिंग घेतली आणि हैदराबादला जाता वेळेस मूवी दाखवली होती त्याच ठिकाणी, तुम्ही कशासाठी करतायत माहिती आहे का, बाकी नाही म्हणाले आम्ही पण नाही म्हणाली होती, मला पण नाही माहीत होतं. मग तेव्हा सांगितलं होतं का एव्हरेस्ट सर करण्यासाठी करतायत काय आहे, तेव्हा मूवी दाखवली होती तेव्हा बाकीचे कटले होते आणि बाकी म्हणजे ट्रेनिंगमध्ये कटले होते. मग किती शेवटी किती लोकं गेलेत? आम्ही शेवटी 11, हां, आणि सगळेच म्हणजे 203 विद्यार्थी होते. मग तू हे घरी कसं सांगितलं की तू एव्हरेस्टवरती जाते? अगोदर मी तर घरी काहीच नाही सांगितलं होतं, कारण मी शाळेवरूनच गेली होती, घरच्यांना काहीच माहिती नाही ते, त्यांना असं वाटले की शाळेतच आहे असं, कारण हैदराबादला गेली होती आणि वर्ध्याला गेली होती तेव्हा पण कळवलं होतं आणि दार्जिलिंगला गेली होती तेव्हा तिथून परत आली होती हैदराबादवरून शाळेवरती आली, पण मला असं वाटलं आता पोळ्याचे सुटे लागणारच आहे तर तेव्हा घरी जाऊन येईल, पण मग पोळ्याच्या अगोदरच आम्हाला परत बोलवलं म्हणजे ज्यांचं सिलेक्शन झालं होतं त्यांना. मग दार्जिलिंगला गेली होती तेव्हा पण माहिती होती घरी,
तेव्हा मग सुट्ट्यांमध्ये घरी आले होते बहीण वगैरे, ते सांगितलं, मग त्यांनी सांगितलं का ती ट्रेनिंगला गेली, पण त्यांना हे नाही माहीत होतं का कसली ट्रेनिंगला गेली आहे ती. मग दार्जिलिंगवरून आली तेव्हा शाळेत आली, तेव्हा पण नाही, सिक्कीमला जात्या वेळेस मी घरी आली होती. म्हणजे तू 7-8 महिन्यानंतर तू घरी सांगितलं आहे, घरी सांगितलं. मग आई वडील काय बोलले? सर आई वडिलांना तर काहीच नाही माहीत होतं, ते बोलले का तुला जे आवडत असेल ते कर. मग ते माझे पण मनात होते जे बोलते मला करायचं आहे. तुझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण कोणता आहे? माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंद क्षण तर हाच आहे सर, कारण एव्हरेस्ट पार केला आणि म्हणजे परत पण पोचले मी आईबापांकडे, हेच माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंद. हे एव्हरेस्टचं जे शिखर आहे ते जगातलं सगळ्यात अवघड असं एक ठिकाण आहे म्हणजे गिर्यारोहकासाठी. मग तिथे जाऊन 1 इंच जर इकडे तिकडे झालं, माणसाचा जीव पूर्णपणे धोक्यात होतो. तो म्हणजे क्षणाच्या विलंबात गेला असं, मातीत गेला किंवा तो बर्फामध्ये गेला असंच म्हणावं लागेल. मग तिथे तुला कधी भीती नाही वाटली का? सर भीती वाटायची, पण ते असतं की जेव्हा ते कॅरॅबिनर असतं ते जेव्हा काढताना तेव्हा खूप भीती वाटायची, कारण ते कॅरॅबिनर जर काढला आणि ते पण हातात राहिलं आणि काही कोणाचा धक्का थोडासा लागला तर आपण खाली जाऊ शकतो. मग ते कॅरॅबिनर आहे तो आपण स्वतःहून नाही काढायचं असतं, आणि दुसरं काढतं जे आपल्या शेर्पासोबत राहतं त्यांनी जर काढलं तरी चालतो, आणि जे म्हणजे ज्याला शाईट देऊन आपल्याला पुढं जायचं असतं, म्हणजे आता आपल्यासमोर एक व्यक्ती आहे त्यांना आपण क्रॉस करून पुढे जायचे, तर मग त्यांनी आपलं कॅरॅबिनर जो असतं कंबरपट्ट्याचं ते तो त्यांनी काढून पुढे लावतो, ते काढून पुढे लावतो, मग त्यांना आपण हे करून पुढे जावं लागतं, त्यांना क्रॉस करून पुढे जायचं, पुढे जावं लागतं. आणि आपण जर स्वतः आपणच काढून घेतलं आणि आपणच जर परत निघायला गेलं आणि त्यांचं जर लक्ष नाही राहिलं मग ते थोडा असं थोडंसं झालं का मग धोकादायक, हां धोकादायक असतो. पण म्हणजे आम्ही चायनाकडून सबमिट करायला निघाले होते ना, त्या ठिकाणी म्हणजे अवघड रस्ता होता खूपच, आणि नेपाळ शाईटने म्हणजे सांगतात की त्या ठिकाणी नेपाळ शाईटने चांगलं रस्ता आहे चढणे वगैरे, पण मग त्या ठिकाणी खूप भीती होऊन जाते, म्हणजे माणसांची जास्त लाईन लागून जाते. मग आम्ही चायनीकडून चढलो आणि त्या ठिकाणी खूप खरतड रस्ता आहे, असे काय म्हणतात दगडच आहे जास्त, म्हणजे ते बूट जे घाललेलं असतात ना आपण, ते बर्फ जर राहिलं त्या ठिकाणी आपण गळावू शकतो, चुकं राहतात बुटाला, ते गळले तर आपल्याला असं थोडं बरं वाटतं, पण म्हणजे चायना शाईटने जो रस्ता आहे त्या ठिकाणी जास्त म्हणजे असं दगडाचं जे रस्ता म्हणजे त्या ठिकाणी बूट पण गळू शकत नाही, म्हणजे थोडंसं कल्लं तरी खाल्लं धोकादायक असतो. आता या सर्व गोष्टी करताना आणि त्या पण एकदम जगा वेगळ्या गोष्टी ना, त्या एकदमच वेगळ्या, एकदमच रिस्की गोष्टी आहे, मग या सगळ्यांमध्ये खूप जास्त काळजी घ्यावी लागते स्वतःची स्वतःची. मग ती देऊ कशी घेतली सर? म्हणजे आपल्याला जर आपण पुढे जाणार आहेत आपल्याला जर हे करायचंच आहे तर मग स्वतःची काळजी आपल्यालाच सांभाळायला लागलं, आपण किती स्वतः काळजी घेऊ शकतो सर? म्हणजे तिकडं आपण म्हणजे घरी आपल्याला जे आवडतं ते खातो, तिकडे तसं नाही, जे दिलं ते खावंच लागत होते. मग तू कसं ऍडजस्ट केलं ते? सर मी तर पहिल्यांदा मटण पण खात नव्हते. मटण नव्हती खात तू? खात होते पण रस्सा वगैरे थोडंसंच खात होते, पण ते नाही खात होते, पण मग तिथं जाऊन खावंच लागलं होतं, म्हणजे खाल्ले नाही, मग तुम्ही इथूनच घरी परत जा म्हणजे असं डायरेक्ट म्हणून देत होते, म्हणजे काहीच नाही जर खाल्ले नाही मग तुम्ही जा म्हणे इथूनच परत जा, मग मी तेव्हा मटण खायला सुरुवात केली होती. आणि मग स्वतःची काळजी घेण्यासाठी काय काय तू केलं, छोट्या छोट्या गोष्टी असतील, 1-2 गोष्टी तू आम्हाला सांगशील? सर मग हँडग्लव्स वगैरे राहतात जेव्हा आपण बर्फामध्ये जातो तेव्हा हँडग्लव्स जर वल्ले झाले म्हणजे वल्ले झालं का ते चेंज करून दुसरे कोरडे घालावं लागतं, आणि सॉक्स पण तसंच आपण बूट घाललेलं असतो ते घाम वगैरे वळून आणि जर बर्फाचं असं पाणी होऊन जातं मग ते आपल्यालाच स्वतः कोरडं करून, आणि पावडर असते सर ती पायामध्ये टाकणारी, ती पावडर टाकून आणि सॉक्स वरून घालून स्वतःची काळजी करायची. तुला कधी असं वाटलं होतं की बाबा तू बाहेर दुसऱ्या देशात जाशील? नाही
माझं प्रवास होता वर्ध्यावरून आम्ही ट्रेनमध्ये गेलो आणि ट्रेनमधून मग मुंबईला पोचल्यावर आम्हाला जेव्हा ते पासपोर्ट दिले होते पण मला हे कशासाठी दिले तेच नाही माहीत होतं. एरोप्लेनने जाणार आहे असं माहीत नव्हतं. मला असं वाटलं कुठं पण जात होते ट्रेननेच जात होते पण तिथं पण मला असं वाटलं की ट्रेननेच जावं लागेल. मग अगोदर एअरपोर्टवर पोचले आणि त्या ठिकाणी म्हणजे प्लेनचं टायमिंग होतं तेव्हा बसले होते तेव्हा मला कळालं होतं का आपण इमानाने जाऊ. इतका आनंद झाला होता इकडून तिकडून इमाने येत होते उतरत होते आणि आम्ही तिथून पाहत बसलेले होते. म्हटलं आता आपण पण बसू म्हणजे असे तो वेगळाच आनंद होता सर. म्हणजे पहिल्यांदाच म्हणजे असं केव्हा पण आपण वरतीच बघत होतो इमान वरतीच छोटे छोटे वरतीच पाहत होते. हां आणि आता म्हणजे त्यांच्या समोर पाहून पाहत होते मी बसून खाली बघणार होते. हां ते खूप आनंद होतो. म्हणजे मग बसल्यानंतर भीती नाही वाटली? नाही सर, जेव्हा उडला तेव्हा पण नाही एवढी भीती वाटली पण जेव्हा उतरला तेव्हा खूप भीती वाटली होती मला. कारण असं जोराने येतो आणि असं एकदाच खाली टेकलं जातो आणि फास्ट निघून जातो तेव्हा खूप असं भीती वाटली. आता एव्हरेस्टवर जाऊन तू भारताचा झेंडा तिकडे फडकवला आहेस, ते पूर्ण पण केलंय आणि पहिल्याच अटेम्प्टमध्ये तू पूर्ण केलंय. मग आता घरी आल्यानंतर काय झालं मला ते ऐकवायचं आहे. तिकडून प्रवास करून आले आणि सगळे गावातले म्हणजे माणसं बाये सगळे म्हणजे लाल फडकी वगैरे पांघरून म्हणजे ह्या गावात चावडीपाडे या गावात त्यांवरती तिथं सगळे थांबले होते आणि अचानक म्हणजे माझी नजर तिकडे गेली आणि सगळे म्हणजे बाये वगैरे सगळे त्या ठिकाणी थांबले. मग मी घाबरून गेले होते काही तर काय झालं हो असं अचानक तिकडून आले आणि पाहिलं असं. मग तेव्हा काका आले आणि त्यांनी सांगितलं का इथून असं सरळ जाऊ द्या म्हणे तिथं तिचं सत्कार एक गाव निरवणूक काढायची म्हणे. तेव्हा ते गावाकडून म्हणजे तिकडचे ते दोन गावं ते पण निरवणूक काढून तिकडून गावात आणलं आणि एकदम मोठा म्हणजे सत्कार केला होता मोठ्या उत्साहाने. वाटत नव्हतं का माझ्या गावात इतकं मोठं सत्कार होणार आहे असं. पण खूप म्हणजे गाववाल्यांनी खूप मेहनत घेतली होती आणि सगळं चांगलं म्हणजे जेवण खावण बनवलं होतं सगळं आनंदाने जेवण दिलं. हो सगळे गावांना जेवण वगैरे दिलं आणि सगळं चांगलं झालं होतं. तुझं सिलेक्शन नेमकं कसं झालं म्हणजे तुझी निवड कशी काय करण्यात आली? सर त्यावेळेस म्हणजे संध्याकाळचं टायमिंग होतं आणि आम्ही म्हणजे संध्याकाळी रोज प्रॅक्टिसला जात होते. रनिंगची 800 मीटर धावण्याची. मग ते प्रॅक्टिस करत असताना नंतर मग बोलवलं बाकीचे जे जेवण करत होते आणि आम्ही पण म्हणजे प्रॅक्टिस करून तेव्हा चालले होते. मग सरांनी बोलवलं पीडी सोनवणे सर होते त्यांची ड्युटी होती त्या रोज त्या दिवशी. मग प्रिन्सिपल सरांनी फोन केला त्यांना. मग ते सरांनी सगळे 11वीचेच मुलं आणि मुलींना सगळे 11वीचे बोलवले. मग बोलवले आणि त्या सरांनी असं विचारलं का जेवढे खेळाडू आहेत ते इथं बसा बाकीचे म्हणजे जे नाही खेळतात ते शर्ट लावा. पण म्हणजे जे खेळत नव्हते ते आणि त्यांना पण बसवले होते. म्हणजे सरांचं म्हणणं असं की ज्यांची वय बसली ज्यांना शिकवलं ते जाऊ शकतील बघ असं. मग कोणाचीच वय वगैरे बसत नव्हती खेळाडू पण कोणीच नव्हतं आणि मग ते ठिकाणी माझी आणि एक मुलगाची वय बसली. आता शाळेतनं सिलेक्ट होणं ठीक आहे पण कॅम्पमध्ये जाऊन परत तिथं एक सिलेक्शनचं मेन प्रोसेस आहे. हां तिथं कसं झालं मग ते सांगा सर. आता ते त्यांनी पाहिलं होतं का कोण कसं ट्रेनिंग करतो त्यांनी सिलेक्ट केले होते ते आता ट्रेनिंगमध्ये केले होते. तुला या पूर्ण याच्यामध्ये कोणी कोणी सपोर्ट केला? मला शाळेकडून आमचे प्राचार्य प्रिन्सिपल पीडी सोने सर आणि क्रीडा शिक्षिका म्हणजे मंगेश ठाकरे सर आणि बी एस सोनवणे सर आणि मॅडम क्रीडा शिक्षिका ठाकरे मॅडम होते आणि चिपलीचे ठाकरे सर होते आणि शिरसुलेचे भैया खैरनार सर आणि म्हणजे जे मेन होते ते नागपूरचे अविनाश देवस्कर सर आणि बिमला देवस्कर मॅडम ते नागपूरचे होते आणि सगळ्यात म्हणजे आपले प्रकल्प अधिकारी राजारामजी हाळपे साहेब आणि आता जे सपोर्ट करत आहे ते शंकर सीताराम चौरे सर म्हणजे पिंपळनेरचे राहणार आहेत ते आता म्हणजे जे काय लागलं ते खूप सपोर्ट करत आहेत.
आता एव्हरेस्टचं समिट पूर्ण करण्यामध्ये खूप साऱ्या अडचणी तू आम्हाला सांगितल्या आहेत, त्याच्यात आलेल्या चॅलेंज असतात पण आम्हाला तू सांगितल्यास, मग आता याच्यात मला विचारायचं की याच्या व्यतिरिक्त आनंदाच्या गोष्टी काय काय घडल्या आहेत? सर, आनंदाची गोष्ट म्हणजे मला दार्जिलिंगचं ते सीन होतं ते खूप आवडलं होतं, कारण तिथं सगळं थंड हवेचं ठिकाण होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आम्ही लेह लडाखला गेले त्यावेळेस ट्रेनिंग घेऊन आणि परत येताना पहिल्या दिवशी म्हणजे आम्ही सिंधू नदीवरती गेलो होतो, तिकडचे चादर नदी म्हणतात, आणि त्या नदीवरती गेलो आणि म्हणजे खालून पाणी वाहत होते आणि वरून सगळं बर्फ जमलेलं होतं. मग ते बर्फाचे जे छोटे छोटे तुकडे होते ते निघालेले होते आणि ते निघाले आम्ही सगळे मुलं म्हणजे ते नदीवर. मी तर पहिल्यांदा अगोदर उतरतच नव्हते, कारण मला असं वाटत होतं की बर्फ जर खाली तुटला मग आपण जर पाण्यात पाण्यात पडू असतं. पण आम्ही म्हणजे बाकीचे तिकडे पण माणसं दिसत होते नदीवरती, मग मला पण असं जावंसं वाटलं. मग आम्ही सगळे मुले गेले आणि त्या नदीवरती म्हणजे ते बर्फाचे तुकडे असते ते पायाने इकडे तिकडे ढकलून खेळले. हां, त्या ठिकाणी खेळलो, त्या ठिकाणी खूप मजा आली होती. मग आता मला हे सांग की एवढं म्हणजे आता हे सगळं करण्यासाठी एक काय म्हणता म्हणजे स्वप्न बघायचं असेल त्यासाठी काही पैसे लागत नाही, पण ते पूर्ण करण्यासाठी खूप सारे पैसे लागतात. आणि त्यातल्या तर तू माउंटन एव्हरेस्ट म्हटल्यानंतर लोकांचं लोकं घर विकलं तरी ते तिथं जाऊ शकत नाही. हां, मग तू याच्यासाठी सगळा पैसा कसा काय उभा केला? सर, आदिवासी शासन महाराष्ट्र शासनकडून आम्हाला ही संधी मिळाली होती. हां, म्हणजे महाराष्ट्र शासनकडून संधी मिळाली, मग आम्ही ती संधीचं सोनं केलं म्हणजे असं म्हणता येईल, कारण त्यांनी हे सगळं आमच्यावर खर्च केले आणि ते खर्चांमुळे आणि जे बारीक चिरक म्हणजे घरून जे खर्च होते ते आई वडील मोल मजुरी करून पैसे देत होते मला. घरनं पण पैसे? हां. किती लागले असले घरनं? तरी लागले असले सर एखादं 90,000 किंवा 1,00,000 असं होऊन जाईल. पण मग उसनंपासनं करून मोल मजुरी करून आई वडिलांनी केलं होतं. आता तू खूपच कमी वयामध्ये हे सगळं अचीव केलं आहे आणि माउंट एव्हरेस्ट सारखं शिखर तू सर केलं आहेस, तर मग याच्यात मला हे विचारायचं की आता इथून पुढे तुझं काय स्वप्न आहे की जे बाकी एकदूतला पूर्ण करायचं आहे असं काही आहे का? सर, म्हणजे मला आता तर माझं हे स्वप्न आहे की जर अजून एखादं पर्वत चढायला लावलं तर मी जाऊ शकते. आणि आता माझं स्वप्न आहे की स्पर्धा परीक्षा देऊन म्हणजे IPS वगैरे. अच्छा, तुला कलेक्टर लेवलचा ऑफिसर व्हायचं आहे काहीतरी? हां, असं. आमच्या शुभेच्छा आहे तुला. थँक्यू सर. आणि एक छोटस फॉर्मॅलिटी म्हणून एक गिफ्ट देतो आम्ही आमच्या प्राईड ऑफ खानदेशकडनं तुला. हे छोटस गिफ्ट. थँक्यू सर. थँक्यू. नाही, आम्ही तुला धन्यवाद देतो. जय खान.